तो गुड मॉर्निंग पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर या ठिकाणी सुरुवात केलेलं होतं. त्यामध्ये आपण या ठिकाणी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलं आहे. तर ज्याप्रमाणे ॲडिशन अँड सबट्रॅक्शनच्या ठिकाणी एकच नियम होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी आता मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचे एकच नियम या ठिकाणी असतात. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी अगोदर लॉज ऑफ मल्टिप्लिकेशन या ठिकाणी पाहून घेऊया, त्यानंतर आपण डिव्हिजन नंतर पाहूया. तर सुरुवातीला पाहूया आपण ठिकाणी लॉज ऑफ मल्टिप्लिकेशन. सोपे आहे अतिशय, त्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. लॉज ऑफ मल्टिप्लिकेशन गुणाकाराचे नियम. तर पहिला लॉ आपण ज्याप्रमाणे इंटीजरवरती पाहिला होता तोच नियम या ठिकाणी चालतात, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे गुणाकाराचा रॅशनल नंबरचा. तर समजा दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील आणि त्यांचा गुणाकार घ्यायचा असेल आपला, तर त्यांचा उत्तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्हच येतो, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. ज्याप्रमाणे समजा आपण लिहिलं 5 × 8, दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत म्हणून 8 × 5 = 40 जर गुणाकार केला तर तोसुद्धा काय त्या ठिकाणी पॉझिटिव्हच येतो. त्यानंतर नंबर 2, समजा पहिली संख्या पॉझिटिव्ह आहे, गुणाकार आहे, मात्र दुसरी संख्या निगेटिव्ह आहे, तर उत्तर त्याचं निगेटिव्हच येतो. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह झालं की उत्तर काय त्या ठिकाणी निगेटिव्ह ऋणच येतो. म्हणजेच 8 × −6 8 × 48, मात्र एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून उत्तर काय त्या ठिकाणी मायनस येतो. ओके, तिसरा नियम सेम असाच. समजा पहिला पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा पहिला निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, तरी उत्तर या ठिकाणी निगेटिव्हमध्येच लिहायचं असते. ओके, जर असं येत असेल तर मग काय करणार आपण या ठिकाणी, याचा −7 × +9. ओके, एक मायनस आलं आहे आणि एक प्लस आलेला आहे, मग 7 × 9 = 63. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हटल्यानंतर उत्तर निगेटिव्ह या ठिकाणी येणार. त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपण घेतलं, दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह असतील तर उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्हच येणार. ओके, हे शेवटचा आणि पहिला नियम जर पाहिलात, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्हच आणि निगेटिव्ह निगेटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्हच, हे सेम आहे दोन्ही सारखे. ओके, म्हणजेच −4 × −5 ओके 52 = 20. ओके, −4 − 5 असल्यामुळं उत्तर जे आहे ते +20 आले. ओके, तर असं या ठिकाणी आपला थोडक्यात पाहता येते. तर असे गुणाकाराचे नियम सेम अशाच प्रकारच्या ठिकाणी आपल्या भागाकाराचे पण लिहिता येतात. ओके, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. हे जे काही पहिला नंबर आहे तसाच. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह डिवाइड बाय पॉझिटिव्ह असेल तर उत्तर याचं पॉझिटिव्हच. त्यानंतर पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असेल तरी उत्तर निगेटिव्ह, आणि पहिला पॉझिटिव्ह आहे मात्र दुसरा निगेटिव्ह असेल तरी उत्तर निगेटिव्हच. आणि चौथा, जर दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह असतील डिव्हिजनमध्ये तरी उत्तर पॉझिटिव्ह. म्हणजे सेम गुणाकारा जशा प्रकारचं आपण नियम पाहिले तेच नियम या ठिकाणी आपल्या ठिकाणी करता येतात किंवा करता, तर त्याच्याबद्दल काही आपला अडचण नाही आहे. म्हणजे सिमिलरली ह्या ठिकाणी काय पाहिलं आपण, लॉज ऑफ मल्टिप्लिकेशन थोडक्यात. ओके, तर आपण या ठिकाणी याच्यावरती एक्झाम्पल बघूया काही. मल्टीप्लाय गुणाकार करा, नंबर 1 5/7 × 3/2. ओके, अशा प्रकारचा गुणाकार आपल्या ठिकाणी दिलेला आहे. समजा
तर काय करायचं, याचं अंशांशाचा गुणाकार 5 × 3 वरचा आणि खालचा खालचा गुणाकार 7 × 2, तर किती झालं या ठिकाणी 5 × 3 = 15, 7 × 2 = 14. त्यानंतर 7 × 7 − 4/5, ठीक आहे. तर एक मायनस आलेला आहे, एक प्लस आलेला आहे, त्याला आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊया. अगोदर 6 × −4, ओके, डिवाइड बाय 7 × 5. सांगा, एक मायनस एक प्लस आल्यानंतर कोणता नियम आहे आपल्याकडं? मायनस इंटू प्लस आल्यावर उत्तर मायनस येते, ओके, किंवा प्लस इंटू मायनस आलं तरी मायनसच येते. 6 × 24 − 24 डिवाइड बाय 7 × 5 = 35, ओके. त्यानंतर समजा दोन्ही मायनस मायनस आले, 7/8 − −9/5, ओके. तर काय करणार हो, तर दोन्ही मायनस मायनस आलं तरी उत्तर ठिकाणी पॉझिटिव्ह ते आपल्याकडे नियम आहे, ओके. ह्याला लिहून घेतला आपण अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. 7 × 9 = 63, 8 × 5 = 40, ओके. जर यांचं काही सिम्पलेस्ट फॉर्म होत असेल, दोघाला जर भाग जात असेल एका संख्येनंतर भाग देऊन घ्यायचं आणि आता काही अडचण नाही आहे. तिकडं बघूया आपण काही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये येणारे गणित जर पूर्णपणे भाग जात असेल त्यांना कशा प्रकारच्या ठिकाणी भाग देऊन घ्यायचा, ओके. समजा −4/9 × 7/8 असं आहे समजा. तर यांना जर भाग जात असेल तर भाग देऊन घ्यायचा क्रॉसमध्ये, ओके. म्हणजे छेदातील कोणत्याही संख्येनं अंशाला भागू शकतो आणि अंशातील कोणत्याही संख्येनं आपण छेदाला भागू शकतो. तर मी 4 × 4 = 4, 2 = 8 असा भाग दिला. त्यानंतर 3 × 9 = 9, 3 × 2 = 6. काय काय उरलं मग? इथं −1/3 × 2/2 असं उरलं. मग 2 ज्या संख्येनं त्या संख्येनं भागल्यानंतर उत्तर काय येतो? 1च येतो. 2 × 2 = 2. मग उत्तर काय राहिलं शेवटी? −1/3, ओके. कारण तो इंटू ए 1 नाही लिहिला तरी चालतो, ओके. तर असे जर सिम्पलेस्ट फॉर्मचे जर गणित आले तर ते पण या ठिकाणी आपलं सोडवता आले पाहिजे. कोणते? समजा 16/20 × 18/27, ओके. असं काही आहे समजा. तर काय करणार या ठिकाणी आपण? 4 × 16 = 4/5 = 20, इथं 9 × 2 = 18, 9 × 3 = 27. काय काय उरलं मग? वरी 4/5, इकडं 2/3 उरलं. मग यांचा सरळ सरळ गुणाकार करून घेऊ आपण. 4 × 2 नंतर 5 × 3, ओके. तर 4 × 2 = 8, 5 × 3 = 15. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपलं गणित घेता येतात आणि त्यांचं सिम्पलेस्ट फॉर्म पण या ठिकाणी आपला करता येतात. तर आपण असं थोडक्यात मध्ये या ठिकाणी मल्टिप्लिकेशन स्टडी केलेला आहे. तर आपण जाऊया आता कोणाकडं? डिव्हिजनकडं, ओके. डिव्हिजन नाही, डिव्हिजनची अडचण. डिव्हिजनसाठी आपला अगोदर रेसिप्रोकल पाहावा लागतो. तर डिव्हिजन आपण उद्या घेऊ. आजच्या कार्यावरती आपण फक्त होमवर्क देऊन टाकूया, ओके. डिव्हिजन डायरेक्ट नाही घेतात. डिव्हिजनसाठी आपला रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजे मल्टिप्लिकेट इनवर्स कसा असतो त्यानंतर मग डिव्हिजन. डिव्हिजन पण मल्टिप्लिकेशनसारखाच आहे, फक्त ते आपला त्याच्या अगोदर एक गोष्ट शिकावी लागते, ते आपण उद्या पाहूया. आजच्यावरती होमवर्क घेऊया आपण, ओके. मल्टीप्लाय गुणाकार करा, ओके. नंबर 1.
पांच छेद सात गुणिले आठ छेद नौ अकरा छेद पांच माइनस सहा छेद नौ चार छेद तीन माइनस आठ छेद अकरा चार नंबर माइनस सिक्स छेद सेवन इंटू फाइव बाय एट जिथे क्रॉस मल्टीप्लिकेशन मध्ये जर कटत असेल तर कटून घ्यायचं. जसं इथे आता दोन भाग जातो सहाला आणि आठला बेत्रिक सहा आणि बेचोक आठ जेवढं कटलं तेवढं या ठिकाणी कटून घ्यायचं. इथं कटते तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ जेवढा भाग जिथं कटत असेल तिथं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कटून घ्यायचं. त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. ओके मायनस अकरा छेद तेरा इंटू मायनस सतरा छेद एकोणीस. ओके नंतर मायनस पाच छेद नऊ इंटू सोळा छेद सतरा दोन छेद तीन मायनस पाच छेद चार गुणिले एक छेद दोन. ओके एका ठिकाणीच मायनस आले फक्त. तर पंधरा छेद एकवीस मायनसमध्ये नंतर सत्तावीस छेद चोवीस. मायनस पाच छेद सात गुणिले मायनस एक छेद दोन गुणिले मायनस तीन छेद चार. ओके त्यानंतर वन बाय टू टू बाय थ्री थ्री बाय फोर फोर बाय फाईव्ह इंटू फाईव्ह बाय सिक्स इंटू सिक्स बाय सेवन इंटू सेवन बाय एट. तर हे अशा प्रकारचं गणित. तर एवढंच किती झाली गणित दहा झाली का ठीक आहे. तेवढा होमवर्क राहील उद्यासाठी. आपलं डिव्हिजन झाल्यावर आपल्या स्वाध्यायाला सुरुवात होईल. तर उद्या डिव्हिजन होईल. आज मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. ओके धन्यवाद.